गणेश जी, प्रश्नाचे उत्तर देताना हो की नाही सांगा, खरोखर हॅपी आहे का तुम्ही, आनंदात आहे का, हॅपी आहे का, लय काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला सांगा, पाहिजे मुलगा की मुलगी, इकडे बघून बोला ना, काय पाहिजे मग तुम्ही एवढे नाराज का बराय, सर्वजण म्हणत आहे गणेशजी नाराज आहे, नाराज आहेत, नाराज आहे का बरं, नाराज आहे, माझी आई पण म्हणत होती तुम्ही खूप नाराज आहात, दिसून आले एवढे आहेत, ते विशाल भाऊ पण सांगतात तुम्ही खूप नाराज आहे म्हणजे, हां काय झालं असं की नाराज दिसत आहे तुम्ही एवढे, हां सांगा तर मग कशाचं टेन्शन आहे तुम्हाला एवढं, इकडे पाहता काय, आपण इकडे पण बोलून आलो, सांगा का बरं नाराज आहे तुम्ही, तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते की तुम्ही नाराज आहे म्हणून, इकडे पाह ना का बरं नाराज आहे, नक्की कोण बोलतो वाटते तुम्हाला टेन्शन आलं म्हणून, सॉल्व करू शकता, पर माझ टेन्शन आलं का तुम्हाला डिलिव्हरीच, हा माझ टेन्शन आलं का, आताही बा तुमच्या चेहऱ्यावर कोणाला कोणाला स्पष्ट दिसते की तुम्ही किती टेन्शन मध्ये आहात, टेन्शन नसतात घेत, टेन्शन नसतात घेत, हा सा एक स्माईल करा पहिले माझ्यासाठी, जाऊ का माहेरी उद्या, पाठवत नाही मला माहित आहे, जाऊ का माहेरी, माहेरी जाऊ का, आपलं दिल्ली झालं तिथे राणी तुमच्या, पण तुम्ही आनंदात नाही दिसत आहे मला, बस एवढं माहिती आहे मला, त्याचं कारण सांगा तुम्ही आता, सांगा ना, कारण सांगा की तुम्ही हॅपी का बरं नाही आहे, का बरं एवढ्या टेन्शन मध्ये, हा तुम्हाला टेन्शन मध्ये बघून मग मी टेन्शन मध्ये येतो ना, की तुम्ही टेन्शन मध्ये बघून आम मी, बेबी येणार आहे म्हणून टेन्शन मध्ये हा का, की माझं टेन्शन आहे, सांगा ना गणेशजी, संबंधला सांगितलं जास्त मुलगी नको राहत देऊ, जास्त मुलगी नको राहत देऊ, नाही तरी मी त्याचा अनुभव घेतलेला आहे, तेच ते तेच ते तेच ते तेच ते डिलिव्हर झाल्यावर तेच काम आपल्याला, काळजी आहे म्हणून नाराज, मी उभी कुठं असतो, स्वयंपाक तर करावंच लागते ना आपली, इथं स्वयंपाकाला बाई आहे का, आपल्या इथं स्वयंपाकाला बाई आहे का, सांगा, दहा पंधरा मिनिट अर्धा घंटा, मग दहा पंधरा मिनिटच करतो ना, एक काम करतो आराम करतो, एक काम करतो आराम करतो, कंटिन्यू काम करतो का मी, किती वेळ सांगा आता मध्ये लागला, त्याच्यावर पुरं खाली राहायची, त्याच्यावर पुरं खाली राहायची, नाही तर तुला फोटो आठवून तर नाही त्या विचार मी फोन लो, मॅसेज स्वतः नेलेला दाखवून राहते अडीच जास्त होती,
एवढे दिवस गेले ना तिकडे शेपूटसाठी दूर होती पर वांदा करून लागतो. बरं मी दिवसभर आरामच करतो म्हटलं, झोपेलच असतो, आईची इथे गेल्यावर आरामच करतो. मला काय समजत नाही का काळजी घ्या लागते म्हणून अशी यायच्यात. अहो जास्त एक एक घंटा बसतो तू काय फालतू लोक खराब करतो. हे मले नाही तुलेच तपली होणार आहे नंतर, हे लक्षात ठेव. गणेशजी मला झोपू तर किती, आज मी 2 ते 4 झोपले माहिती आहे का. मग मला झोपली की उठता येत नाही, तुम्हाला माहित आहे ना कमरेचा त्रास होते. मग मला बसून तरी मला त्रास होत नाही. बरं जाऊ द्या, आज दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुमच्या जीवनात आल्यावर काय फरक पडला तुमच्या जीवनात सांगा बरं. गणेशजी दुसरा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. हा मग तुम्हाला असं वाटत नाही काय की मी आली तुमच्या जीवनात, तुमचे मित्र सोडायला लावले, तुमचं गाव सोडायला लावलं. मग तुम्हाला असं वाटते काय की मी तुमच्यासोबत खूप खराब वागली, तुम्हाला तुमचं गाव मित्र सगळं सोडून द्यायला लावलं म्हणून. हा काय वाटते त्याच्याबद्दल तुम्हाला, चांगलं केलं मी की वाईट केलं. तुमची प्रगती त्या गावात होती, त्या मित्रेसोबत होती की माझ्यासोबत सध्या तुम्ही हॅपी आहात ते सांगा बरं एक वेळा. सांगा तर तुम्ही तिथं हॅपी होते की इथं. सांगा ना प्लीज. असं वाटणार तुम्हाला जबरदस्ती प्रश्न करू लागेल याचं नाही का उत्तर. मी हॅपी माहित आहे. मग चेहऱ्यावर तुमच्या एवढा स्ट्रेस का बरं आहे. हा सांगा तर, म्हणजे तुम्ही माझ्यासोबत हॅपी नाही आहे हे गोष्ट निश्चित आहे. तुम्ही त्या गावात त्या मित्रेसोबत हॅपी आहे. मित्राचं काय आणलं छाप मारवली तिथं. मग मी तुम्हाला विचारलं की तुम्ही माझ्यासोबत म्हणजे तुम्हाला कसं वाटते काय वाटते तुम्ही ते तर सांगून नाही आले. याचा अर्थ तुम्ही तिथं त्या मित्रीसोबत हॅपी होती. मान्य आहे अशा कंडिशनमध्ये सगळ्याच नवऱ्याला आपली काळजी असते, टेन्शन असते, पण याचा अर्थ हा थोडी आहे. 24 घंटे तुम्ही तू किती ऐकतो किती तू 24 घंटे मी तुम्ही असे तोंड फुकून ठेवसान. ऐकतो किती तू. मी ऐकतोच तुमचं. तुम्हाला माझ्या टेन्शन येत असेल तर मी माहेरी जातो, त्यात काय. मी काय तुम्हाला म्हणून आली का मी थांबतो म्हणून इथं.